जुन्नर तालुक्यातील 14 नंबर या ठिकाणी असणाऱ्या अनंत नागरी पतसंस्थेवर दरोडा टाकून व्यवस्थापकावर गोळीबार झाला। या घटनेत व्यवस्थापकाचा अंत झाला तर साधारण 2.5 लाख रुपयाचा ऐवज लंपत झालाय। या घटनास्थळी आज विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, तालुक्याचे आमदार अतुल बेनके, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी भेट दिली। पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असल्याचेही समजते। त्यामध्ये आरोपींचे कपडे व हेल्मेट सापडले असल्याची सूत्रांची माहिती आहे। पोलिसांनी कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क रहा असे आवाहन केले। बँकांच्या व पतसंस्थांच्या सुरक्षिततेसंदर्भात तांत्रिकदृष्ट्या उत्तम उपाययोजना करण्यासंबंधीचे नियोजन करणार असल्याचेही यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी बोलताना सांगितले। तर मागील महिन्यात दिनांक 18 रोजी ह्या अनंत पतसंस्थेच्या आजूबाजूला एक संशयित व्यक्ती घिरट्या घालत असल्याचे CCTV मध्ये स्पष्ट झाले। त्यामुळे ती व्यक्ती कोण या संदर्भात पोलीस चौकशी करत आहेत। तर संस्थेचे अध्यक्ष विक्रम भोर व संबंधित महिला यांच्याकडूनही मनोज लोहिया यांनी माहिती घेतली आहे। सदर CCTV फुटेजची विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, त्याचप्रमाणे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी बारकाईने पाहणी केली। त्यानंतर हे सराईत गुन्हेगार असल्याचंही यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितलं। यावेळी त्यांच्यासमवेत जुन्नरचे आमदार अतुल बेनके, त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, त्याचप्रमाणे नारायणगावचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे हे उपस्थित होते। यावेळी हा हल्ला फक्त पतसंस्थेवर किंवा व्यवस्थापकावर झाला नसून हा जुन्नर तालुक्याच्या अस्मितेवर झाला असल्याचं आमदार अतुल बेनके यांनी बोलताना सांगितलंय। तर जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी खाक्या वर्दीचा धाक तालुक्यात कमी झालाय का असा सवाल उपस्थित केलाय। तर अतुल बेनके यांनी तालुक्यात थांबून सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष घालण्याची गरज असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलंय। सर्वांनी सावधान राहण्याची गरज असून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे पोलिसांनी आवाहन केले। वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता सगळ्यांनी अलर्ट राहण्याची गरज आहे। या घटनेतील आरोपी लवकरात लवकर पोलिसांना सापडतील अशीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, 14 नंबर।
सहज आपण घटनास्थळाला भेट दिलेली आहे, सर काय सांगाल? याच्यामध्ये प्रोफेशनल क्रिमिनलनी हे गुन्हा केलेला आहे असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आणि अशा प्रकारचे जे अन्य ठिकाणी काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसते आहे. त्यामुळं हे काम जे आहे ते स्थानिक क्रिमिनलचं आहे असं आम्हाला वाटत नाही आज सध्या तरी. पण अगदी प्राथमिक तपास आता आतापर्यंत झालेला आहे आणि आरोपी कोणत्या डायरेक्शनवरून आले, कोणत्या डायरेक्शनला गेले याच्याबद्दलचा आम्हाला पुरावा मिळालेला आहे आणि आम्ही पुढचा तपास करू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.